आपल्यासमोर अण्णाराव पाटील वांजरखेडा येथील शेतकरी उत्कृष्ट शेळी पालनाचा व्यवसाय करत आहात त्यांची आपण मुलाखत घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. अण्णाराव पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आपण हा व्यवसाय केव्हापासून करता आणि याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे उत्कृष्टपणे जे राबवता याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करू शकता का? सर, ही माझा व्यवसाय 16 डिसेंबर 2015 पासून. अच्छा. मी सुरुवातीला 10 शेळ्या घेतलेल्या होत्या. हो. 10 शेळ्याची 20 पिल्ली आणि ती पाठी गाभा जाऊन पुन्हा 40 पिल्ली असं माझ्यापाशी 2017 पसतो. जवळपास 18 महिने. हो. 18 महिन्यात आमच्या पसतोपाशी 115 नग तयार झाले. व्हेरी गुड. आणि सगळे हेल्दी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेळोवेळी पडिले साहेब, तुम्ही, आमचे जाधव साहेब या लोकांचं मार्गदर्शन मिळत गेलं, त्याच्यामुळे माझं बंदिस्त शेळी पालन सक्सेस झालं असं मला वाटतंय, बरं का? हो 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 हो. तर आतापर्यंत आपला आर्थिक दृष्ट्या किती फायदा झालेला आहे? आतापासून माझा आर्थिक दृष्ट्या खर्च वजा जाता 18 महिन्यात मला 1.5 लाख रुपये निव्वळ नफा राहिलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपल्याकडे किती शेळ्या आहेत? आता माझ्याकडे 25 शेळ्या आणि कुर्बानीचे 15-16 बोकड आहेत आणि बाकीचे जी लहान पिल्लं आहेत त्या समजून सगळी संख्या माझ्याकडे 45 घरात आहे. अच्छा. आपण बोकडांकडे एक चक्कर मारूत का? हो, मारूत ना. हा कोणत्या जातीचा बोकडा आहे? सर, हा. अच्छा. आणि उस्मानाबादी आपला सर्वात उत्तम जात. अच्छा, उस्मानाबादी शेळीसाठी सर्वात उत्तम नर. अच्छा. पंजाबचा बीटल किंवा राजस्थानी कोठा. अच्छा. त्याची भयानक वजन वाढ आहे सर. व्हेरी गुड. आणि जर्मिनेशन जे आहे सेम टू सेम उस्मानाबादी सारखं आहे. व्हेरी गुड. आजच्या घडीला 91 किलो वजन आहे. व्हेरी गुड. 17 महिने वय आहे सर. व्हेरी गुड. आणि याची अंदाजे किंमत काय सांगते? अंदाजे किंमत 40 ते 45 हजार सांगतोय सर. ओके ओके. 42 हजारला मागणी मागून गेली. आणि हो काही तुम्ही लक्षात बघा, ह्याचं वेट गेन किती असेल, माझंही वजन घेऊन हा सरळ सरळ वाकत नाही सर. हो 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 हो. कारण का 90 किलोचा बोकड आहे. हो हो. आणि खास मी ब्रीडिंगसाठी तयार केलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.